डॉक्टर पतंगराव कदम यांनी स्वतः उच्च शिक्षण संस्था चालवली, पण ज्या ज्या वेळेला रयतचा प्रश्न पुढे आला त्यावेळेला पतंगराव कधी मागे राहिले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा रयतला प्राधान्य दिले असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रामानंद नगर येथे केले. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका माध्यमातून घडले. त्यांनी 100 कोटीपेक्षा जास्त मदत केली आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांनी चालवलेली संस्था आहे. न मागता आपणहून मदत करायची ही त्यांची भूमिका आयुष्यभर विसरू शकत नाही असे सांगितले. या कार्यक्रमात मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या महाविद्यालयासाठी 50 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. रामानंद नगर येथील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स या विद्यालयाचे डॉक्टर पतंगराव कदम विद्यालय करण्यात आला आहे. हा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. काही गोष्टीची कमतरता असल्याची चर्चा स्थानिक लोकांच्या करत होतो, रामशेठ ऐकत होते. कुणी रामशेठ जर काही सांगितलं नाही, हवीच त्यांनी माझ्या कामात सांगितलं की आदिवासींची मुलांची शिक्षा आहे त्या कामाच्यासाठी माझ्या फंड असला तुम्ही मागितले. पण समाजाच्या लहान घटकांची वेळ आणि अन्नाच्या विचारांना चाललेली संस्था हे म्हणण्याच्या नंतर आपणहून मदत करायची ही त्यांची भूमिका आयुष्यभर राहिली. एक व्यक्ती तुम्ही सांगा 100 कोटी त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही देणं ही काही जाण नसतं. ते काही जागेदार नसतं. ते भारवाचे धनिक नव्हते. कमा आणि शिकवा या योजनेत सातारा त्यांनी शिक्षण घेतले आणि आपल्या जिल्ह्यात गेल्याच्या नंतर काही दिवस संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि नंतरच्या कामामध्ये त्या परिसरामध्ये नवी मुंबई आणि त्या भागामध्ये काही काम हातामध्ये घ्यायचं यश आलं. त्या कामाचे यशस्वी झाले, धंदा वाढला, पैसे मिळवले. पैसे जसे मिळवले तसे पैसे दिले अनेक कामाला. हे त्यांचे वैशिष्ट्य आणि म्हणून एवढी मोठी रक्कम त्यांनी या ठिकाणी दिली. आज त्यांना पुन्हा एकदा काही वागायचं म्हणजे तर माझ्या सरकारला मी स्वच्छ सांगतो, मला लाज असतो. कसं वागायचं असतं, किती वागायचं, म्हणजे मी वागत नाही. पण मी नाही मागितलं त्याचे काही निराशवतात आणि हे संस्थेचं भाग्य आणि त्याचं अंत्यकरणापासून आभार मानतो. साहेब पतंगराव कदम साहेबांचं नाव म्हटलं तर मी येणारच, कारण एक विषय असे त्यांनी मला अतिशय फार प्रेम दिलेलं आहे. भावासारखं वापरलेलं आहे, लहान भावासारखं हे केलेलं आहे आणि पवारसाहेब समारंभाला हजर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे नामकरण होत आहे. तर माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी फक्त दळवी साहेबांना आपल्या चेअरमनने सांगितलं होतं, तुमच्या भाषणामध्ये माझं नाव फक्त जाहीर करा की मी 50 लाख रुपयाची देणगी जाहीर करत आहे. आणि कधी कधीही आता म्हणजे मधल्या काळात एक 8-10 दिवसामध्ये आपण संस्थेच्या ऑफिसमध्ये, कारण आपल्या संस्थेच्या नावाने चेक देतो, तिथून तो आपल्या कॉलेजला येतो अशी साधारण पद्धत असते. तर ते ही माझी देणगी मी मनापासून जाहीर करत आहे. विश्वने सांगितल्याप्रमाणे मला आपलं वाटलं की मी सर्व म्हणत असतो की पत्रकार नाव आहे ना, तर आपल्याला मला वाटतं मी काहीतरी करावं. मागेही मी साहेबांच्या मला इथं आलो होतो एकदा आणि त्या दृष्टीनं ही माझी देणगी एक भावनिक देणगी म्हणून आहे. त्या रामानंद कॉलेजच्या दृष्टीनं मी देत आहे. या कार्यक्रमाला आमदार मोहन कदम, आमदार डॉक्टर विश्वजीत कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, खासदार विशाल पाटील, प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम, डॉक्टर अनिल पाटील, महेंद्र लाड, विकास देशमुख, डॉक्टर एस बी शेख, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, जे के बापू जाधव, सरोज पाटील, रोहित पाटील, डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर उज्ज्वला पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, विभागीय अध्यक्ष डॉक्टर एम बी शेख, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य अजित पाटील, डॉक्टर रवींद्र पवार, विठ्ठल शिवणकर, विनायक सकपाळ, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के, सहसचिव डॉक्टर शिवलिंग मेनकुद्रे, बी एन पवार, डॉक्टर राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने, अशोक शिंदे, उत्तम वाळवेकर, अंधोनी डिसोजा, बाळासाहेब पवार,
माजी आमदार सदाशिव पाटील, विनायक पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, रामानंद नगरच्या सरपंच सारिका जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रयत सेवक उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयाला कन्हाड येथील सद्गुरू गाडगेबाबा महाराज महाविद्यालयातर्फे 50 लाख, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी 50 लाख, डॉक्टर विश्वजित कदम यांनीही रयत शिक्षण संस्थेला 1.5 कोटी रुपयांचा निधी दिला. तसेच रयत शिक्षण संस्थेतर्फे 50 लाख रुपयांची देणगी रयतचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.